आई आज तुम्हाला पाट्यावर मसाला वाटून नदीच्या खवल्या माशाचं चुलीवरचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. गावराणी खरी चव चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. आता ह्या माशाची खवलं सगळी काढून घेतलेली आहेत. ही अशी खवलं असते ती त्याच्यावरती. हे सगळं खवलं काढून ह्याच्या पोटातली घाण काढून मासा चिरून घेतलेला आहे. आता ह्याला कसा धुवायचा ती आई दाखवते. आमच्या वारणा नदीचा मासा धरून आणलेला आहे. त्याचं कालवण कसं करायचं ते तुम्हाला दावतो. आता ही ज्वारीचं पीठ आहे. ह्या ज्वारीच्या पिठाने ही आई मासा धुणार. ह्या ज्वारीच्या पिठानं मासा धुतला की स्वच्छ निघतो. या गव्हाचं पीठ किंवा कुठलं पीठ वापरायचं नाही. गव्हाचं पीठ चिकटून बसत. पीठ लावून हे असं कालवायचं असतं. या असं चांगलं धुयाचं असतं स्वच्छ. ज्वारीच्या पिठानं मासा धुतलाय बघा. आणि ह्यात घाण राहिली तर कोरड्यास कडू होत. या ही स्वच्छ धुवून घ्यायचं. आता पाट्यावर मसाला कसा बारीक करायचा ते आई दाखवू द्या. आता ही वल्ल खोबरं थोडं घेतलेलं आहे. एक 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत. थोडस आलं आहे. 1-2 चमचे धणा आहेत. 1-2 चमचे जिरं. थोडीशी कोथिंबीर आहे. हे धुवून कोथिंबीर घेतलेले. आता आई हे सगळं तू बारीक कर. शिस्ती चिचून घे. ही खोबरं असं बारीक करून घ्यायचं. ही लसूण असा बारीक करून घ्यायचा. ही मसाला सगळा असा चिचून घ्यायचा. मग बारीक होतोय. असं पाणी जरा 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 घातलं म्हणजे बारीक मसाला होतोय. कुठलं आम्हाला बारीक करायला मिसळून येईन. आणि कोरड्याच्याला असंच पाट्यावर चवदा वाटून असंच कोरड्याच्याला चव येत्या. कसा चवदा बारीक झाला. या असंच आम्ही पहिलंच चवदा असंच पाट्यावर बारीक करत होतो. म्हणून कोरड्याच्याला चव येत होती कालवणाला. छान झालाय बारीक. त्याच्यात काढ पलीकडचं. आता कढई गरम झाल्या. तेल ओतोय आपण थोडं. आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट 1-5-6 चमचे घेतलेला आहे. हे मसाला बारीक केलेला. हे सगळं तेलात हलवून घे. आपल्याला जर मसाला तेला सुक्का वाटला तर थोडस ह्यात पाणी घालून मसाला चांगला भाजून घ्या. मसाल्याला असं गॅस सुटेल तो रसा भाजून घ्यायचा. हे कसं मसाल्याला गॅस सुटायला लागले बघा. हे 1/2 चमच हळद टाकूया.
एक चमचा ह्याच्या चवीनुसार मीठ घातलं. आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं. जरा पाणी घालूया, त्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्या, मग मास टाकायचं. आता याच्यात कोथिंबीर घालूया, खळखळून याला उकळी आली. आता याच्यात आपण मासा एक 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 सोडायचा. आता ही उकळी मारायला लागली. पाच मिनिटं शिजून द्यायचं. ह्याला आता कसा कट येतोय बघा. आता ह्या पाट्यावर आईनं मसाला वाटलाय, त्याला कालवणाला कसा कट चांगला आलाय बघा. हो काय माशाचं कालवण किती चांगलं झालंय बघा. पाच मिनिटात मासा शिजतो. ही माशाचं कोरड्या तयार झालेला आहे. भातासंगट भाकरी संगट खायला चालतंय. गावराणी खरी चव चॅनेल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.